नमस्कार आज पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झालेल्या आहेत पंधरा जानेवारी रोजी मतदान आहे आज लॉकडाऊनमध्ये कोरोना काळामध्ये आज अनलॉकची प्रोसेस सुरू असताना आज कोरोनाचा फैलाव व दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे आज कोरोना, कोरोना काळामध्ये फार मोठ्या आर्थिक संकटाला व तालुक्यातील फार मोठ्या हानी झालेली आहे या परिस्थितीमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये परत सोशल डिस्टन्सिंग मास्क ह्या सा सगळ्याचं वापर होणं हे शक्य होणार नाही त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका ह्या शक्य तेवढ्या बिनविरोध कराव्या अशा प्रकारची संकल्पना आम्ही या ठिकाणी मांडत आहोत ग्रामपंचायत निवडणुकी बिनविरोध केल्यास एक लाख रुपये बक्षीस आम्ही या ठिकाणी देत आहोत महाराष्ट्राचे आज राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकार जर एकत्र येऊन चालवत असेल तर आपण आपल्या गावगाड्यातील भाऊबंदकीची भांडणं मिटवून आपण ग्रामपंचायत का बिनविरोध करू शकणार नाही अशा पद्धतीचं यातील आणि तरुणांना संधी देऊन ग्रामपंचायत बिनविरोध जास्तीत जास्त कराव्यावं तर पंढरपूरचा महाराष्ट्रामध्ये एक आदर्श निर्माण होईल तरी जास्तीत जास्त ग्रामपंचायती बिनविरोध करून आपलं बक्षीस कमवावं व ही सर्वांना विनंती आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा